11 जुलै 2006 याच दिवशी मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल रेल्वे बॉम्बस्फोटांनी हादरली. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मुंबईकर कामावरून घरी परतत असताना नराधमांनी डाव साधला. पहिला बॉम्बस्फोट 6:24 खार आणि सांताक्रूज दरम्यान. दुसरा बॉम्बस्फोट 6:24 वांद्रे आणि खार स्टेशन दरम्यान. तिसरा बॉम्बस्फोट 6:25 जोगेश्वरी स्टेशनवर. चौथा बॉम्बस्फोट 6:26 माहीम स्टेशनवर. पाचवा बॉम्बस्फोट 6:29 मीरा रोड आणि भाईंदर स्टेशन दरम्यान. सहावा बॉम्बस्फोट 6:30 माटुंगा रोड आणि माहीम स्टेशन दरम्यान. सातवा बॉम्बस्फोट 6:35 बोरिवली स्टेशनवर. अवघ्या 11 मिनिटात उपनगरी रेल्वेत 7 ठिकाणी भीषण बॉम्बस्फोट झाले. लोकलच्या डब्यांच्या चिंधड्या झाल्या. रेल्वे स्टेशनांमध्ये रक्तमांसाचा सडा पडला. देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा घायाळ झाली. 209 निरपराध मुंबईकरांचे बळी गेले तर 700 अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली. मात्र या रक्तरंजित कटाचे 15+ सूत्रधार अजूनही वॉन्टेड आहेत. गेल्या 9 वर्षात 2 आरोपींचा मृत्यू झाला. त्यातला 1 जण पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाला. उर्वरित 13 आरोपींवर विशेष मोक्का न्यायालयात 10,000 पानांचं आरोपपत्र ठेवण्यात आलं. 23 एप्रिल 2010 खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे 192, बचाव पक्षातर्फे 52 तर न्यायालयातर्फे 1 अशा 245 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. 18 ऑगस्ट 2014 खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. मुंबईच्या या गुन्हेगारांना काय शिक्षा होणार याकडे अख्ख्या मुंबईचं लक्ष लागलंय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.